जे पालवी येते ती चकाकीने राहते, पालवीची साईज चांगली राहते, त्याच्यावर चकाकी चांगल्या राहतात, फोटोसिंथेसिस चांगला होते, स्वतःचं झाड अन्न तयार जास्त करते आणि सर्वसाधारणपणे 5 ते 7 वर्ष त्या झाडाचं ॲव्हरेज लाईफ वाढून ते आपल्याला पुढं वाढवता येते. आणि तुमचा जो बगीचा आहे, ज्या वर्षी छाटणी होते त्या वर्षी न येता पुढच्या वर्षीपासून त्या बगीचाला रेग्युलर फुलं पात्या येऊन नंतर त्याचा फळात रूपांतर होतो. हा एक पहिलेचा भाग झाला. आता कसं नवीन इंडो इस्रायल तंत्रज्ञान आलं, नवीन तंत्रज्ञानामध्ये आपण 20 बाय 10 फुटावर त्याचं लागवड सुरू केलं, त्याला जोड दिली आपण बेडवर, म्हणजे बऱ्याचशा भारी जमिनीचा योग्य प्रकारे निचरा होत नाही, त्या निचरा न होण्यामुळे फायटोप्थोराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन राहिला. मग त्याला ओव्हरकम करण्यासाठी उत्तर दक्षिण आपल्याला बेड पाडून पूर्व पश्चिम अंतर 20 फूट ठेवून, दोन झाडातलं अंतर 10 फूट ठेवून त्याच्यावर हे तंत्रज्ञान आपण विकसित केलं. अशाच पद्धतीने आम्ही डेमो प्लॉट टाईप एक डेमॉन्स्ट्रेशन मधून कृषी संशोधन केंद्र अचलपूरला जवळपास 250 झाडं मोसंबीची आणि 1,750 झाडं संत्र्याची अशी आपण लावून इंडो इस्रायल पद्धतीनं एक प्रयोग तयार केलेला आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वरुडमध्ये जाऊन, तुम्ही तेलाकडे आहे, इस्कार आहे, त्यांनी 10 वर्षापासून हे ते करून राहिले ते तंत्रज्ञान. मग त्या तंत्रज्ञानाला जोड म्हणून दिलं का डबल लॅटरल द्या, खताचं फर्टिगेशन करा, जमिनीतून खत देण्याची आवश्यकता नाही. मग त्याला जोड दिला गेली या तंत्रज्ञानाची का छाटणी. असं संशोधनांती असं निदर्शनास आलं का आंब्याबाराचा जो भाग असल त्यांनी डिसेंबर महिन्यात 10 फुटावर त्याच्या वरचा टॉप आणि डिसेंबर महिन्याच्या 3र्या आठवड्यात त्याची छाटणी जर केली तर ते आपण समजा पहिल्या यंत्रणे सांगत होतो का 15 वर्षानंतरच्या झाडाला छाटणी करायची, याला रेग्युलर प्रुनिंग आहे. 2 वर्षातून 3 वर्षातून तुम्हाला झाडाला शेप देऊन जर तुमचे झाडं त्या हाय डेन्सिटी प्लांटिंग मध्ये, म्हणजे इकडे 277-250 झाडं बसत असं तिकडे 555 झाडं बसतात, अशा पद्धतीनं झाडं क्लोज स्पेसिंग असेल, एका साईडचं 2 झाडातलं अंतर 10 फुटच आहे, ते दाटले नाही पाहिजे, म्हणून हे रेग्युलर प्रुनिंग त्या इंडो इस्रायल तंत्रज्ञानामध्ये हे रेग्युलर आलेलं आहे. 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर झाडाचा घेर मोठा झाला का त्याला छाटणी करणे. आणि मग अशात काय झालं का आपलं जे 8-9 टन 10 टनापर्यंतचं जे उत्पन्न होतं ते 35 टनापर्यंत गेलेलं उत्पादन. मग तुमचं मॅनेजमेंटवर हे सगळ्या गोष्टी डिपेंड आहे का कसं हे करता येईल. आता दुसरा भाग राहिला का ड्रायव्हरच्या स्किलनुसार ते इम्प्रुव्हमेंट करता येईल. कुठं झाडं फडकली एखाद्या वेळेस तर त्याला बोर्डस मिक्सचरचा 1 किलो चुना 1 किलो मोरचून 100 लिटर पाण्यामध्ये 1 नंबरचं बुरशीनाशक याच्यानंतर जर फवारणी केलं करावंच लागते, म्हणजे करणं आवश्यक आहे. मग तुम्हाला ज्या काही रोगापासून तुम्हाला छाटल्यात, आपण दरवर्षी करतो बरेचदा बायोस्टीन मारतो, पण जर बोर्डेक्स मिक्सचर मारलं तर याचे रिझल्ट उत्तम आहे, म्हणजे पुढचे येणारे रोग छाटणीनंतरचे ते आपल्याला आटोक्यात आणता येईल. दुसरा भाग एखाद्या वेळेस जर बोर्डेक्स मिक्सचर उपलब्ध झालं नाही तर 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 1 लिटरमध्ये ते सुद्धा मारता येईल. तेही उपलब्ध नाही झालं तर सिस्टमिक फंजीसाईडमध्ये आपलं बॅविस्टीन, जे आपण कार्बॅन्डिझम राहते, या पद्धतीनं हे करता येईल. आता बरेचदा शेतकऱ्याचा आपण प्रश्न येतात विचारतात का साहेब दरवर्षी संत्र्याला छाटणी आवश्यकता आहे का, दरवर्षी करायची आवश्यकता नाही, पण जुन्या तुमच्या घेरावर जर ते 2 वर्षातून 3 वर्षातून एकदा जर छाटणी केली तर त्याला नवीन येणारे जे फुटवे आहे, नवीन येणाऱ्या ज्या पडपांड्या आहे त्या उत्तम प्रकारे येऊन त्याला उत्तम प्रकारचे पानं येतात, फोटोसिंथेसिस चांगले होते, संत्र बट्टीदार तयार होतात, साल चोपडी होऊन जाते, माल आतल्या पेटात लागतो, हे सगळे त्या छाटणी यंत्रांचे फायदे आहेत. फक्त किती करायचं कुठपर्यंत करायचं हे सगळं शेतकरी बंधूवर डिपेंड आहे. आता इथलं आपण पाहिलं का पहिल्या या ओळीत मी मोजल्या शेवटपर्यंत 38 झाडं आहे तर 38 झाडं जाणं येणं अशा पद्धतीनं दोनदा ते मारले तर जवळपास ते 38 झाडं 15 मिनिटात झाले दोन साईड. आता हे जवळपास 42 झाडाचा आपण घेर केला आडवा उभा. जसं जसं ड्रायव्हरचं स्किल वाढल तसं तसं त्याचं कपॅसिटी वाढल, म्हणजे 38 झाडं ते 42 झाडं हे म्हणजे 80 झाडं एका घंट्यात आपण या केलेल्या जवळपास. तर अशा पद्धतीनं आपण आजचं हे आहे.